नमस्कार सगळ्यांना. हां, तर तुमचा एक प्रश्न होता की तुम्ही मथुरेचं महाल आजच कसं केलं? मथुरेचं नाही, बरेच जण म्हणले अण्णांचं होतं. हा, तर अण्णांचं होतं आज. आणि सोमवारी काय तसली चवत भरणी असते ना, तर ती सोमवारी मिळवायचे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की महाळ नाश्त्यात चवत भरणी. हा, चवत भरणीला आमच्या मथुरेला मिळवायचे आणि मग वर्षी श्राद्ध झाल्या मग परत महाळ चालू करायचे. तर असं बघा, गणित गणित कसं गणित कळलं का? कळलं का? मथुरेचं नाही महाळ घातले, अण्णांचं होतात. आणि सोमवारी पुढल्या वर्षी पासून, पुढल्या वर्षी नाही, आता सोमवारी आहे की मथुरेचं नसते. पण ती मिळवायचं असतं ना काहीतरी, चवत भरणीला काहीतरी मिळवायचं असतं, मग परत. तर असे बऱ्याच जणांनी कमेंट केलं नाही, तिकडं पाठीमागे गेल्यात मावशी. आत्या गुरु बांधायला गेले तर त्यांचा हक्क काय चालले? सगळ्यांनाच काय झाले? काय काय म्हणते अनुष्का, मग लय मजा आहे ना? दोन चार दिवस सुट्टी होती. हो, उद्या परवा, उद्या परवा सुट्टी आम्हाला. आज तुला आज पण सुट्टी, म्हणजे गुरुवारपासून सुट्टी सुट्टी चालू. गुरुवार, शुक्रवार, शनिवार हाफ डे असतो, शनिवारी, रविवारी सुट्टी, सोमवारी सुट्टी. सुट्टी सुट्टी चालते. तर तुम्हाला कळलंच आता माळ कोणाचं केलं तर ती. काय नाही, एवढं सांगायचं होतं. आणि बाईगी आली अण्णाला दवाखान्यातनं घेऊन, अण्णाला ताप येत होता जरा. अण्णा बाई आणि बापू तिघे जण आली जाऊन दवाखान्यातनं. बाई काय झालं का, तुला दवाखान्यात न्यावं लागते आता? नाही, मी इंजेक्शन करून आली की आली. मोकळ्यात काय बापू, तुम्ही केलं का? मी काय करायची पाळी ती तुम्ही हो बघा कसं बोलते ना. बोलता बोलता टोमन मारून जातात बापू आमचं. असं ते चेष्टा मस्करी चालती. आणि बोललं तरी काय राग मानायचा, आपण तसंच बिनलाजासारखं लापाट सारखं राहायचं. हो ना बाई, असू दे तर. बाय बाय सगळ्यांना.